वर्षा राऊत यांना समन्स पाठवलं होतं। याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झालेल्या होत्या। यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास 3.5 ते 4 तास चौकशी केली होती। आता संजय राऊत ईडी कोठडीत असताना वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। या सगळ्याबाबत संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत नेमकं काय म्हणतात पाहूया। संजय राऊतांना कुठेतरी अटकवायचं आहे आणि म्हणून हा आमच्या कुटुंबाला त्रास द्यायचा, शिवसेनेचा आवाज बंद करायचा आहे, म्हणून हे सर्व गणित चालू आहे। बाकी भ्रष्टाचार 0.1% पण नाही। संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठावंत सैनिक आहे, त्या कधीही भ्रष्टाचार आणि असे गैरव्यवहार करणार नाही का। आम्हाला बाळासाहेबांनी शिकवण दिलेली नाही, त्यामुळे हे फक्त असं आहे की संजय राऊत जे सकाळी मीडियासमोर बोलता त्यांचा आवाज बंद करायचा आहे, या दृष्टीने हे सर्व चांगलं कार्य भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने ईडी करत आणि ईडी कार्यालयाच्या परिसरामध्ये जाऊयात। वेदांत नेम आपल्यासोबत आहे। वेदांत, आपण आता सुनील राऊत यांची ही प्रतिक्रिया पाहिली, ते म्हणतात की आमच्या कुटुंबाला नाहकपणे कुठेतरी गोवण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि वर्षा राऊत सुद्धा आता ईडी कार्यालयात पोहोचले आहेत, काय अपडेट? दीपक, या सगळ्या पत्राचाळ प्रकरणामध्ये अगदी खोलात जाऊन सगळे ईडी अधिकारी तपास करतायत आणि त्यासाठीच आता वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात बोलवलेलं आहे। 2 दिवसापूर्वी समन्स देण्यात